वसई किल्ल्यात सध्या कोणीतरी किल्ल्यातील झाडं चक्क जाळून टाकत असून मुळापासून झाडांची जाळपोळ करून त्यांचा जीव घेत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. आतापर्यंत 200 अधिक झाडे जाळली असून ही झाडं कोणी जाळली हे मात्र अद्यापही समजले नाही, तर पोलीस आणि पुरातत्व विभाग मात्र हातावर हात ठेवून गप्प आहे. वसईची ओळख असणारा हा वसईचा किल्ला. एकीकडे किल्ल्याची दुरावस्था होत असताना आता इथला निसर्गही जवळपास हरवत चालला आहे. येथील ही हिरवीगार झाडं आता नाहीशी होणार यात काहीच शंका नाही, कारण रात्रीच्या गडद अंधारात काही समाजकंटक लोक या झाडांना चक्क आगी लावून या झाडांचा जीव घेत आहेत. वसई किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर हा प्रकार घडत असून संपूर्ण किल्ल्यात हजारो झाडे आहेत. आतापर्यंतच्या पाहणीत मुख्य रस्त्यालगतची सुमारे 200 ते 250 झाडे जाळण्यात आली असल्याचे आढळले आहे. वसई तालुका म्हणजे आपला निसर्गरम्य परिसर आहे आणि त्याची ही अशी जी वाट लावतायत जाळून वगैरे, खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि याकडे सरकारने काहीतरी किंवा इकडच्या तहसीलदार वगैरे यांनी काहीतरी लक्ष दिलं पाहिजे आणि आपली जी निसर्गरम्य जी वस्तुस्थिती आहे, आपला जो सिटी आहे ती व्यवस्थित तशी ठेवायला. आता प्रश्न उभा राहिला आहे तो, ही झाडे नेमकी कोण जाळतो आणि ती कशासाठी? या जागेपासून वसई पोलीस स्टेशन आणि कस्टम ऑफिस अवघ्या 1 किलोमीटरवर आहे, तर पुरातत्व विभागाचं कार्यालयही हाकेच्या अंतरावर आहे. मात्र तरीही त्यांना ही आग लावणारे सापडत नाही हे विशेष. किल्ल्यातील चिमाजी अप्पा स्मारकालगत असलेल्या जागेत बेसुमार वृक्षतोड सुरू आहे, तसेच मोठी खजुराची झाडे मरून जावीत म्हणून मुद्दाम या झाडांच्या मुळाशी आग लावून झाडे जाळली जात आहेत अशी तक्रार जागरूक नागरिक संस्थेने केली आहे. मात्र शासकीय यंत्रणा त्याची दखल का घेत नाही असा सवाल करण्यात येत आहे. वसईचा किल्ला हा बेसिकली वसईचं भूषण आहे आणि इथे खजुराची झाडं त्याचं सौंदर्य वाढवतात. खजुराची झाडांना विशिष्ट अशी मेहनत घ्यावी लागत नाही वाढण्यासाठी. आता काल परवा मी इथून जात असताना बघितलं की कोणीतरी समाजकंटकांनी ह्या झाडं नष्ट करण्याच्या उद्देशाने आणि वसईच्या ह्या पूर्ण सौंदर्य दृष्टीच्या सूडबुद्धीने ही जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जवळजवळ अशी 200 ते 250 झाडं जळालेली आहे. दरम्यान हे सर्व प्रकरण पाहता हेच दिसून येते की वेळीच याच्यावर अंकुश आणला नाही तर सगळी झाडं नाहीशी व्हायला वेळ लागणार नाही. एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत आहे, तर दुसरीकडे खुलेआम झाडाची कत्तल होत आहे. यामुळे हे एवढं मोठं दुःख हिरव्या वनराईला सोसवेल तरी कसं याचा विचार व्हायला हवा. खुलासा न्यूज वसई.